ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। अपन आज गाव जळगाव आहे आणि तालुका राहता जिल्हा अहमदनगर आहे। आज तारीख आहे 7 जानेवारी 2019। हा महेश सरांचा प्लॉट आहे द्राक्षाचा। सरांनी आपल्या ग्रीन पॅन्ट कंपनीचे पहिली वेळेस प्रोडक्ट वापरले, तर पहिली वेळेस आहे ना सर? हो, पहिल्या वेळेस। तर थोडस कसे कसे वापरले, काय काय टाकले मला सांगा तुम्ही। प्रोडक्ट अतिशय उत्तम आहेत, छान आहेत, रिझल्ट जमिनीतून काय टाकले सर? जमिनीतून सध्या भूमिपावर दिले एकरी एक बॅग। त्यानंतर ब्लूम नायट्रोकिंग, शेंडा चालण्यासाठी रो नायट्रोकिंग। अच्छा। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आता फुगण चालू आहेत, 90 दिवस पूर्ण झालेत, आणि साधारणपणे त्याला आता फुगणीसाठी ब्लूम आणि नायट्रोकिंगचे फवारणे चालू आहेत। ठीक आहे। आता सर किती दिवस झाला? आता याला खोडाला 20 वर्ष झाले आणि एपिक 18 आहे। अच्छा, म्हणजे ह्या बागेला 20 वर्ष कंप्लीट झाले, तर आता 18 वर्ष 18 पीक चालू आहे। तर तुम्ही ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट पहिली बार वापरले? हो, पहिली वेळेस वापरले। तुमच्याकडे टोटल बाग किती आहे? टोटल माझ्याकडे 7 एकर बाग आहे। 7 एकर बाग आहे, तर त्यांनी 2 एकरला वापरले आत्ता, है ना? हो। तर या आता घराला बघितलं, हे बाग धरून किती झालं सर? बाग धरून झालं 20 वर्ष झाले कमीत कमी। नाही, हे म्हणजे 90 दिवस झाले। 90 दिवस झाले, म्हणजे 3 महिने झाले, तर है ना? मला विषयी सांगा आता, याच्या फळाबद्दल काय सांगता? फळाबद्दल म्हणजे अशी ग्रीनरी जी होती, आता जी तुम्ही ग्रीनरी बघताय, ग्रीनरी पहिले नव्हती, पाण्याची ग्रीनरी, पाण्याची जे ग्लेज आहे, त्याच्यामुळे पाना ग्लेज वाढलं, म्हणून पानामध्ये क्लोरोफिल वाढलं, फोटोसिंथेसिस चांगल्या प्रकारे झालं। बरोबर। आणि त्याच्यानंतर फोटोसिंथेसिस चांगलं झाल्यामुळे झाडाला जे अन्न प्रक्रिया करायची जी ताकद आहे ती वाढली, आणि त्याच्यामुळं फळाची साईज, फळाचा आकार वगैरे ते पण व्यवस्थित वाढलं। बरोबर। आपल्याला एक विशेष काय सांगायचं, तर सर या गेल्या वर्षी हे बाग काढून टाकत होते। हो हो, बरोबर। हो हो, हे बाग काढून टाकत होते, कारण ह्याला पूर्ण माल काय येत नव्हता, पाहिजे तसा उत्पादन वाढत नव्हतं, ॲव्हरेज भेटत नव्हतं, ॲव्हरेज भेटत नव्हतं। तर तुम्हाला बाग ठेवायला कोण सांगितले मग? आमचे जळगावचे प्रतिनिधी आहे भूमी पॉवरचे, विनायक आदमणे सर। अच्छा। हा, त्यांनी आम्हाला ह्या प्रोडक्ट बद्दल जरा माहिती दिली आणि आम्हाला ते वापरायला सांगितले। बरोबर। तर म्हणलं आपण एक वेळेस पहिल्या वर्षी वापरून बघू। अच्छा। तर एकदम बेस्ट रिझल्ट वाटले, नाही का? आणि आता आम्हाला फुल कॉन्फिडन्स आला की आपण अजून 4-5 वर्ष ही बाग जगू शकतो। हा, म्हणजे आता बाग काढणार नाही? बर, बाकीच्या इतर दुसऱ्या बागेला तुम्ही वापरायला सुरू केले का? हो, बाकीच्या आपण वापरायला सुरुवात केली आहे, त्याच्यापर रिझल्ट चांगले आहेत। चालते सर, हे माल बघा, हे घड दाखवा, एकदम घड एक नंबर आहे, कुठल्या प्रकारचा असा मऊपणा नाही त्यामध्ये, ते पूर्ण पानं वगैरे सगळे फ्रेश आहेत। कुठल्या प्रकारचं भुरी डावणी चालेला? भुरी डावणीसाठी FC पावडर मारलेली आहे। हा, यंदा पहिली भुरी आली होती, पण FC पावडरचा फवारणी मारल्यामुळं डावणी भुरीचं काही म्हणजे प्रादुर्भाव राहिला नाही। आणि महेश सर, तुमचा रासायनिकचा खर्च जास्त होता का आता सेंद्रियचा खर्च जास्त? पहिले रासायनिक खर्च जास्त होता, अनफॉर्च्युनेटली, म्हणजे रासायनिक खर्च जास्त मारायचो, त्याच्यामुळे काय व्हायचं की पाहिजे तसे पाहिजे असे रिझल्ट मिळत नव्हते, आणि झाडं पण असं पाहिजे तसं रिस्पॉन्स देत नव्हतं। तर भूमी पॉवर प्लांट या कंपनीचे प्रोडक्ट वापरल्यापासून केमिकल रसायनचे खत आहेत ते तर कमी झालेच, आणि वरून झाडाला पण एकदम सफिशियंट झालं। आता सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या मातीमध्ये 2 एकरचे प्लॉट मध्ये प्रोडक्ट वापरलेला आहे महेश सरांनी, तर या मातीमध्ये आज आपल्याला गांडूळ बघायला मिळतात, म्हणजे ह्या मातीची जी नॅचरल क्रिया आहे हे चालू झालेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं जे बेनिफिट आहे की झाडाला पूर्ण सगळ्या प्रकारचे अन्न घटक खायला मिळाले, तर त्यामुळे ही बाग जुनी असून सुद्धा आज नव्यासारखं उत्पादन आलेलं आहे। तर आपल्या ह्या प्रोडक्टचा वापर करून समाधान आहेत सर? हो। इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्यायचा? आज एक शेतकरी म्हणून सांगू इच्छितो की सगळ्यांनी एकदा तरी हे प्रोडक्ट वापरून पाहायला पाहिजे, कारण काय झालं, केमिकल वापरल्यामुळं सॉईलची जी कंडिशन आहे ही अतिशय बिकट होत चाललेली आहे। बरोबर। केमिकल वापरल्यामुळं सॉईलचं अनालिसिस जर केलं तर जमिनीमध्ये काही राहिलंच नाही, कस राहिलंच नाही, आणि केमिकलचा फवारणी मारल्यामुळं झाडाचं आयुष्य कमी होत आहे, पाण्याचं आयुष्य कमी होत आहे। बरोबर। या बॅक्टेरियापासून साईड इफेक्ट तर काहीच नाही। बरोबर। पण रिझल्ट वगैरे चांगले आहेत, म्हणजे आज मी जो निर्णय घेतला होता झाड तोडायचा, तर ह्या प्रोडक्ट वापरल्यामुळे मला इतका कॉन्फिडन्स आला की आपण हे अजून 5-6 वर्ष बाग जगू शकतो। बरोबर आहे। तर ऍटलिस्ट एकदा तरी एका प्रत्येक शेतकऱ्यांनी एक प्रोडक्ट वापरून बघावे, ट्राय करावा, एक्सपेरिमेंट करावा, आणि एक्सपेरिमेंट केल्यानंतरच आपल्याला समजतं की प्लस काय मायनस काय। बरोबर। तर आपल्या या ठिकाणी बागेमध्ये सपोर्ट करण्या प्रोडक्ट देण्यासाठी या ठिकाणी सौदागर सर आले आहेत आणि आमचे लातूरचे जगदाळे सर, दोघा ठिकाणी पूर्ण ह्या बागेची एक काळजी घेतलेली आहे
आपल्या सर्वांचं पण स्वागत आहे. महेश सर, आपण सेंद्रिय प्रोडक्ट या सेंद्रिय शेती करण्यासाठी, रसायनमुक्त शेती, विषमुक्त अन्न करण्यासाठी या गावामध्ये एक पाऊल पुढे टाकलेलं आहे, त्याबद्दल आपलं अभिनंदन. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद.